नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती औरंगाबाद शहर चालक पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला हा प्रश्न एका नळातून एका सेकंदात पंचवीस मिली लिटर पाणी पडतं तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल तर आपल्याला माहिती आहे की एक सेकंद जर पंचवीस मिलीलीटर पाणी पडतं पंचवीस मिली लिटर पाणी पडतं तर आपण मिनटात आता हे अडीच तास दिलेले आहे तर अडीच तास पण काढणं मुश्किल आहे म्हणून आपण ह्याला मिनटामध्ये कन्वर्ट करून घेऊ की साठ सेकंद म्हणजेच एक मिनिट होतो ज्याला आपण ऑब्लिक एक मिनिटसुद्धा लिहू शकतो एक मिनिट म्हणजेच साठ सेकंद तर साठ सेकंद म्हणजेच एक सेकंदात जर पंचवीस मिलीलीटर तर साठ सेकंदात किती तर गुणीला साठ करायचं ह्याला म्हणजेच शून्यला शून्य साईन पंच तीस शून्य परत हच्चे येथील तीन सैन्य बारा आणि तीन येथील पंधरा आता एक मिनटामध्ये पंधराशे मिली लिटर पाणी बाहेर पडतं तर पंधराशे लिटर पाणी पडतं तर एक लिटर आता लिटर लिटरमध्ये विचारलेलं आहे एक लिटर म्हणजे हजार मिली मिली लिटर म्हणजे याला जर हजाराने भाग दिला तर इथे तीन शून्य आहेत तर हा शून्य कटला 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 तर इथे येईल की एक मिनिटात दीड लिटर पाणी बाहेर पडतं तर त्या सणाळातून अडीच तास अडीच तास म्हणजे किती तर एक तास म्हणजे साठ मिनिट पुढचं अडीच तास सॉरी दोन तास एक तास म्हणजे साठ मिनिट दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिट आणि पुढचा तीस मिनिट म्हणजेच अडीच तास तर प्लस तीस केले तर दीडशे मिनिट होतील तर दीडशे मिनिटात किती तर तिरकस गुणाकार करायचा आहे तुम्ही एक्स बरोबर इथे येईल वन पॉईंट फाईव्ह लिटर गुन्हेला दीडशे मिनिट एक मिनिटात एक पॉईंट फाईव्ह तर दीडशे मिनिटात किती तर ह्यांचा गुणाकार केला तर हा येईल शून्य म्हणजे ॲक्च्युली ह्याला गुणाकार केला तर पंधराचा वर्ग येतो दोनशे पंचवीस आणि हा शून्यला शून्य पण इथे एक पॉईंट आहे म्हणून इथे पॉईंट ठेवायचा म्हणजेच उत्तर येईल दोनशे पंचवीस लिटर ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असेल अशा करेल आशा करतो की तुमचं तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेत राहू आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद